शेजाऱ्याकडून किराणा दुकानात लाईट कनेक्शन घेतले म्हणून सत्तर हजार रुपयांचा दंड आकारला आहे असे सांगून तो दंड माफ करण्याकरता सहाय्यक लेखापाल श्रीकांत भीमराव आव्हाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस पंधरा हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाच्या पथकाने श्रीकांत आव्हाड यांना शनिवारी रंगे हात पकडले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी श्रीकांत आवाड पंढरपूर ग्रामीण दोन महावितरण कार्यालयात सहाय्यक लेखापाल वर्ग तीन पदावर कार्यरत आहेत त्यांनी एका किराणा दुकानदाराकडे शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे विद्युत पुरवठा घेऊन नियमभंग केला व नवीन मीटर घेण्याकरता सत्तर हजार रुपये दंड आकारल्याचे सांगितले होते तो दंड माफ करण्यासाठी श्रीकांत आवाड वय अडोतीस राहणार फ्लॅट नंबर एकशे एक एस दोन किसान संकुल जुनाविडी घरकुल सोलापूर यांनी त्यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली अशी तक्रार पुणे कार्यालयाकडे आली होती त्या तक्रारीची न शहा करून ए पथकाने सापळा लावला तडजोडी अंती ठरलेली पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोकसेवक आवाड यांना महावितरण कार्यालय पंढरपूर कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे ही कारवाई मार्गदर्शन अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे पोलीस उपाधीक्षक नितीन जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पोलीस शिपाई रियाज शेख पोलीस शिपाई दिनेश माने पोलीस शिपाई मंगेश कांबळे चालक पोलीस हवालदार दिवेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी पार पाडली